बागलाण तालुक्यातील मका पिकाचे तात्काळ पंचनामा करा अशी मागणी बागलाण तालुका शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष केशव सूर्यवंशी यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार व कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ज्यात मका पिके काढणीसाठी आले असता मका पीक 120 दिवसांचे असते, परंतु 90 दिवसात मका पिकांवर कर्परोगाचा प्रादुर्भाव असल्याने हातातोंडाशी आलेला घास निघून जातोय की काय अशी परिस्थिती बळीराजावर आली असून मका पिकाचे तात्काळ पंचनामे करून शासकीय मदत आणि पीक विमा मंजूर करावा अशी मागणी शासनाकडे केली असून यावर तालुका अध्यक्ष केशव सूर्यवंशी, शैलेश आबा कापडणीस, देवदास अहिरे, बाळासाहेब जाधव, गोटू सर आदी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्र्यंबक जाधव, नानाजी जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी ब्युरो टीम रिपोर्ट महाराष्ट्र. आमच्या गावात 20 जून नंतर पेरणी आहे, मग त्याला साधारण आतापर्यंत 85-90 दिवसाचा आतच मक्याचं आयुष्य म्हणणार आहे, परंतु खरं तर त्याचं आयुष्य असलं पाहिजे 110-120. परंतु मग त्यावर कुठल्या तरी रोगाने गर्पा रोगाने प्रादुर्भाव झाल्यामुळे ते पीक पूर्ण करपून चाललेलं आहे. तर त्यासाठी आपण आपल्या स्तरावर त्वरित पंचनामे करावे मक्या आणि पीक विमा हा मंजूर करून देण्याचा. तसेच मागचा पीक विमा अजून शेतकऱ्यांना मागील नुकसान भरपाई सुद्धा त्याने बोलता.